आता तरी आलं तुझ्या लक्षात? दिग्विजयांना तू जराही आवडत नाहीस आणि कधीही आवडणार नाहीस. मग तू मेघा म्हणून राहा किंवा अरुंधती म्हणून राहा, ते तुझं कधीच ऐकणार नाही. एक मिनिट साहेब. मी मगाशीच म्हणाले तुला, या कुंकवाची ताकद अजून ओळखलेली नाहीयेस तू, पण जेव्हा ओळखशील ना तेव्हा खूप वेळ झालेला असेल. माझं दिग्विजयांवर फक्त प्रेम नाही, विश्वास सुद्धा आहे. मग दाखव, दाखव तुझ्या कुंकवाची ताकद. तुझं कुंकू, तुझा नवरा तुझ्यापासून दूर चाललाय, दाखव अडवून. काहीही झालं तरी दिग्विजय आज थांबणार नाही. आज तू त्यांना इथे थांबवून दाखवच. काय ही मेघा सारखी सारखी माझ्या समोर येऊन मला त्रास देते आणि मुळात मी का त्रास करून घेतोय? मी जिथं जिथं जातोय तिथं तिथं ही काय येते? वेरस आम्ही इथं आलोय आहे कोणालाही माहिती नव्हतं आणि मग हिला कसं काय कळलं? नाही नाही, आता मला इथे एक क्षणही थांबायचं नाहीये. अरु पटकन आवरून घे, आपल्याला लगेच निघायचं. दिग्विजय आपण नक्की निघणार आहोत ना? हो. नाही म्हणजे आज थांबलो असतो आणि उद्या सकाळी निघालो असतो ना? आत्ता निघायचं, कळतंय तुला? ओके ओके, तुम्ही त्रास करून घेऊ नका, आज निघूया. चला, दिग्विजयांनी स्वतःहून इथनं जायचा निर्णय घेतला. उगीच मला टेन्शन आलं होतं, नाहीतर दरवेळेस सारखी माझी परीक्षा घेत बसली असते. त्या आरूसारखं वागून वागून ना अगदी कंटाळा आलाय मला. आता आरूच काय, पण कोणीही काहीही केलं ना तरी दिग्विजय काय इथे थांबणार नाही. दाजी, ओ दाजी, ओ अरुताई, कुणी हाय का घरात? ओ दाजी, ओ अरुताई, तू इथे कशासाठी आलायस? अहो अरुताई आणि दिग्विजय सर इथे आले आहेत ना, म्हणून त्यांना भेटाय आलो या. पण तुम्ही काय करता इथं राहिली ताई? अरु नाहीये घरात आता, जा तू. माझं आरुताईंकडे काम नाही, माझं दिग्विजय सरांकडे काम आहे. दिग्विजय त्यांच्याकडे कसलं काम आहे तुझं? त्यांच्याशीच बोलायचंय बघा. नाही ते जरा गडबडीत आहेत, आम्हाला परत जायचंय ना, म्हणून नाही भेटू शकणार. परत जातायत त्याचे? असं कसं परत जातायत? आणि म्या बरा जाऊ देन त्यांना, इतक्या दिवसाने ते इथे आलेत तर. अरे शिंदे तुम्ही काय असे अचानक कसे आहात? मी बरा आहे, तुम्ही कशा आहात अरुताई? मी बरी आहे. आणि तुम्ही अशा अचानक कशा आलात? सांगितलं बी नाही.
मला आधी सांगा शाळा कशी आहे आणि मुलं कशी आहेत. मी येणार होते शाळेत पण तुम्ही चालात. हे जाऊ देव, सगळं चांगलं आहे बघा. हा आता तुमच्याशिवाय करमत नाही. अरे पोरं लय रागवलेत. अहो तुम्ही काल आलात, तेव्हापासून शाळेला भेट बी दिली नाही. हा आता तुमच्या या मैत्रीण सायलीताई त्या शाळेत आल्या, मी अशी गप्पा मारले. अहो तुमच्याविषयी आणि शाळेविषयी सगळी चौकशी केली बघा त्यांनी. काय हो सायलीताई, बरोबर ना? मगाशी नमस्कार दिग्विजय सर. नमस्कार. आपण कोण? औम्या शिंदे, सोनपूरच्या अंधशाळेतला शिपाई आहे. अहो आरुताईंची शाळा तिथंच काम करतो मी. बर, काही काम होतं का माझ्याकडे? अहो दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत एक फंक्शन ठेवलंय बघा, तेव्हा तुम्ही त्या फंक्शन मध्ये चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी विनंती करायला आलो या. आणि सत्कार बी करायचा आहे तुमचा. अहो शाळेची जी इच्छा आहे तशी, तेव्हा नाही म्हणू नका. हा अहो इतकी मोठी माणसं आमच्या गावामध्ये कधीतरी येते यार. नाही 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 नाही, तसं नाही आहे. म्हणतात ते बरोबर आहे, पण काय ना, आम्ही आजच मुंबईला जायला निघालो आहोत, त्यामुळे यावेळी तरी काही शक्य नाही. आपण पुढच्या वेळेस ज्यावेळी आम्ही इथे येऊ त्यावेळी नक्की येऊ. हे बघा दिग्विजय सर, नाही म्हणू नका. अहो तुम्ही पहिल्यांदाच इथे आलात. अहो आमची अंधशाळा एकदा पहा तरी. तुम्हीही तशीच शाळा काढताय असं ऐकलं होतं. आता तुमच्यासारख्या माणसांनीच हे कार्य पूर्ण केलं पाहिजे, नाही का? नाही, तुमच्या शाळेसारखी आमची शाळा नसेल, पण आमची आरुताईची शाळा पाहण्यासारखी आहे हो. माझा आहे का हे आमंत्रण स्वीकारा, जाऊ नका. अहो आजचा एक दिवस थांबा, उद्या सकाळी फंक्शन आहे, ते झालं जा तुम्ही. आरुताई तुम्ही तरी सांगा की दिग्विजय बॅग भरलीत का तुम्ही? मी बघते काय विसरलंय का. आम्ही येऊ. आम्ही उद्या नक्की येऊ. किती वाजता आहे कार्यक्रम? आणि उद्या सकाळी 11 वाजता, पण मी बरोबर तुम्हाला 10 वाजता न्यायला येतो बघा. ओके चालेल. बर येतो मी. नमस्कार. अरु आजचा एकच तर दिवस आहे ना, उद्या कार्यक्रम जसा होईल तसं आपण लगेच निघूया. आणि तुझी शाळा आहे ती, आपण न पाहता जसंच निघून जायचं. प्लीज. बाय. थँक यू. राहिली आहे सगळं काय चाललंय, ही कसली तयारी आहे? हो असं काय करते हनीमून मधुचंद्र. झालं ना, स्वतःच्या मनासारखं झालं ना. बघितलंस ना सायली, मला काहीच करावं लागलं नाही. दिग्विजय आजचा दिवस थांबणार आहे, हे सगळं त्यांनी केलं देवाने. त्याला काळजी आहे माझी, दिग्विजयची. त्याच्या मर्जी समोर कोणाचं काही चालत नाही. सायली तू प्रेम केलंस पण तुला त्याचा अर्थ कळलेला नाही. त्याग ही प्रेमाची व्याख्या आहे, आणि आमचं प्रेम इतकं पक्क आहे की आमच्यामध्ये कोणीही येऊ शकत.
अरु दिग्विजयांना मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. तुला वाटतंय ना की तू जिंकलीस म्हणून, पण नाही, इतक्या सहजासहजी मी तुला जिंकू देणार नाही. खूप विश्वास आहे ना तुझा दिग्विजयांवर, कसा तुटतो ना ते बघतो. आता आम्ही इथे हनीमूनसाठी आलो आणि हनीमून अजून झालाच नाही. बघ असतो आता मी काय करते. आणि मोगऱ्याची फुलं मिळतात का बघा ना प्लीज. मला ना मोगऱ्याची फुलं खरंच खूप आवडतात आणि जर मिळत असतील ना तर आणा ना. हो आणि ती फुलं इथंच का ठेवलीत तुम्ही? मी मी करते ते, तुम्ही गेला तरी चालेल. सायली हे सगळं काय आहे? ही कसली तयारी आहे? हॅलो. हां थँक्यू, थँक्यू सो मच. नाही म्हणजे तुम्ही नसतात ना तर ही अरेंजमेंट करताच आली नसती मला. म्हणजे एवढ्याशा गावात कशी फुलं मिळणार ना एवढी. आणि ॲक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्याकडे सुगंधी कॅन्डल्स आहेत का? आहेत. गुड गुड गुड. मग पाठवू शकाल माझ्यासाठी? ओके लगेच लगेच. बाय, थँक्यू. सायली आहे सगळं काय चाललं? ही कसली तयारी आहे? असं काय करते? हनीमून मधुचंद्र. आम्ही मधुचंद्रासाठी आलोत की नाही? मी आणि दिग्विजय. सगळं काय चाललंय? ही कसली तयारी आहे? असं काय करतेस? हनीमून मधुचंद्र. आम्ही मधुचंद्रासाठी आलोत की नाही? मी आणि दिग्विजय. लाज नाही वाटत तुला असं बोलताना? अगं इतक्या वेळेला समजवलं मी तुला तरी पण पुन्हा दिग्विजयांना एक दिवस थांबवलंस म्हणून मला हरवल्याचा आनंद झाला होता ना तुला. तुझ्याकडे एक दिवस होता पण माझ्याकडे एक अख्खी रात्र आहे आणि त्या एका रात्रीत तू आयुष्यभरासाठी हरशील. सायली तू माझी मैत्रीण आहेस आणि हे सगळं तुझ्या हातून चुकून घडतंय असं वाटून मी गप्प राहील. वाटलं होतं तुला जेव्हा कळेल तेव्हा कळेल तुझी चूक, पण आता तू ताळतंत्र सोडूनच वागायला लागलीस. तू काय बोलतेस कळतंय का तुला? हे सगळं तुझं अजाणतपण आहे असं समजून मी मी गप्प बसले, पण आता हद्द गाठली असते आणि मला हे आता सगळं सहन होणार नाही. हे हे सगळं आत्ताच्या आता थांबव. आणि नाही थांबवलं ह? मी जर हे नाही थांबवलं तर तू काय करणार आहेस? दिग्विजयांना जाऊन सांगणार आहेस की मी तुमची अरुंधती? हो सांग ना, खुशाल सांग. आहे का हिम्मत? आहे का? नाही ना. तू दिग्विजयांना हे सांगूच शकत नाही. मग तू एक काम कर, त्यांचा विचारच डोक्यातनं काढून टाक, कारण त्यांना सोडणं मला जमणार नाही. मनानं मी कधीच त्यांना आपलं सकेल आणि आज रात्री. सायली प्लीज, काय बोलतीयस तू? स्वतःच आयुष्य बर्बाद करशील. सायली अगं कळत नाहीये का तुला माझं दुःख? हे दुःख ना तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पदरात टाकून घेतलं आणि ते माझ्या पदरात मला नकोय. सायली प्लीज, सायली प्लीज, प्लीज असं नको करूस. ऐक माझं,
दिग्विजयांना मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते, काहीही. कळलं? थँक्यू. का घातलीत मला तुम्ही दिग्विजयांची शपथ? मला मोडता येत नाही. सायली कस सांगू ग तुला? एक स्त्री सगळं सहन करू शकते, पण तिचा नवरा दुसऱ्या स्त्रीवर नाही सहन करू शकत. आणि इथे तर तू कशी सजवली आहे रूम? मी सजवली आहे. आणि कशी दिसते मी? खूप सुंदर दिसतेस तू. मला तर आपलं लग्न आत्ताच झाल्यासारखं वाटतं. आजचा एक दिवस इथं राहिल्याचा मला पश्चाताप होत नाहीये. खरंच जवळ येशील? स्वप्नच असत तर किती बरं झालं असत. सायली खूप मोठी चूक करते आणि त्याची शिक्षा आम्हाला तिघांनाही मिळणार आहे.